तर छोट्या मित्रांनो, काय काय मजा केली इथं आल्यानंतर? मस्त सायकलिंग केली, इथं जॉगिंग केली, आम्ही इथं बॅडमिंटन खेळ, क्रिकेट खेळ, आम्हाला खूप आनंद वाटला इथं आल्यानंतर. तर काल काय काय खाल्लं मग इथं आल्यानंतर? गावरान कोंबडीचं चुली वडे चिकन खाल्लं मस्त. आणि चिकन बरोबर काय होतं, भाकरे होते का वडे होते? भाकरे, भात. अच्छा, कांदा होता काय? हो, मजा आली. मग परत पुढच्या सुट्टी मध्ये येणार की इकडं? नक्कीच. मग किती फाईव्ह स्टार, पाच स्टार रेटिंग म्हणून किती रेटिंग घ्या? फाईव्ह स्टार. तर मित्रांनो बघा, हे छोटे मित्र आपले आलेले, यांचे आई वडील इकडे घेऊन आलेले आणि मजा केली. आणि आता जायचा दिवस, मग आज बरं वाटतंय काय? परत घरी जाणार ना? जाऊशी वाटत नाही पण जायला. बरोबर. तर मित्रांनो, जाऊशी वाटत नाही, जायला लागेल. आणि ह्या पण होतं यांच्या बरोबर, दोघं भाऊ भाऊ आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, अशीच मजा करायसाठी चला पुढचा व्हिडिओ बघा. नमस्कार. या काय म्हणते? यकट चल ना, फिर कहाँ जाएंगे? अरे आजू बाजू जाना क्या भाई? हाँ, अरे मटन चिकन लेके दवा के पार्टी करने का आप लोगों आजू बाजू के मालवन चलते. अपन बोलते हैं पूरी फैमिली ट्रिप बनाते हैं, चार पाँच जने फैमिली वाले, गाड़ी लेके अपना ढिंचा उठ के आते हैं. चल एक काम कर, मैं तुमको फोन करता हूँ, प्रीतेश भाई आ रहे हैं, 10 मिनट फोन करता हूँ. ओ भाई, ओ फिर प्रीतेश भाई, बहुत दिनों के बाद. ओ प्रीतेश भाई, तुम बहुत दिन बाद मिले. चलो, तो तुम कहाँ पे, क्या क्या कर रहे हो? कहीं नहीं यार, अभी छुट्टी का प्लानिंग चालू है. किधर? मालवण जाने का सोच रहे ले. मालवण? हाँ, काय के लिए? पार्टी करके आएंगे, लंबा थोड़ा घूम के. इतना दूर का को जाने का तुमको? फिर कहाँ जाएंगे भाई, बताओ तुम. अरे तुमको मालवण के लिए 600 किलोमीटर जाने से अच्छा तुमको वही पेट्रोल में, तुमको मैं पिंपरी चिंचवड में जाता ना, फार्म हाउस पिंपरी चिंचवड में. हाँ, मेरे घर के पीछे. अभी तुमको हंसने को आएंगे, पर तुमको बोलता हूँ ना मैं, पिंपरी चिंचवड में मिलेंगे एकदम आगे, एकदम तुम्हारे घर से 2 किलोमीटर के रेंज पे, पिंपरी चिंचवड के एकदम नजदीक तुमको मैं एकदम अच्छा फार्म हाउस देता जो कि तुम्हारे बजट रेट में रहेगा. बताओ किधर चलने का है, देख के आते अपन. चलने का अपने को हिंजवड़ी के एकदम नजदीक. हाँ. कासर साइड डैम. हाँ. उधर से एकदम एक 5 मीटर कासर साइड में अपने घर के 10 मिनट दूर ही है. हाँ, तो उधर ही है फार्म हाउस, है एकदम भारी फार्म हाउस, 1 एकड़ में फार्म हाउस है. तुमको 50 से 100 लोगों को पार्टी होगा, वैसा प्लान. पार्टी दोस्त यार, कोई दिक्कत नहीं कभी? कुछ दिक्कत नहीं, तुम लेट किया, कुछ प्रॉब्लम नहीं. आजू बाजू में पूरा गांव बसते है, मस्त भी गांव में आए जैसा लगेगा. और तुम्हारा पूरा जो बाहर तुम मालवण में मजा करोगे, यहाँ से 600 किलोमीटर जाने के बाद दूर है ना, आने जाने को दूर पड़ेगा थोड़ा. यही तुमको एक 25 किलोमीटर पे एकदम वैसे आनंद देता. नीचे साइड में कासर साइड डैम है. हेलो भाई, मैं 10 मिनट फोन करता, एक जगह देख के आ रहा, एक फाइनल कर रहे अपन जगह. अब मालवण को मानना, अभी देख क्या था प्रीतेश भाई मिले, देख क्या था कौन सी जगह बताते तेरे को. ओ भाई प्रीतेश भाई, चलो देख के आएंगे. चलो जल्दी. ये देखो, अभी तुम गाड़ी इधर ही लगाओ. हाँ. तुम वही जगह पे खड़े हो, तुमको दिखाता है मैं. गाड़ी इधर अंदर, जरा अंदर लगा दो, तुमको दिखाता है मैं. सही जगह पे आया है क्या? एकदम सही जगह पे आया है. तर मित्रांनो, मालवण मध्ये जायत होते आपले मित्र, आणि मालवणला न जाता त्यांना एकदम भारी जागेवर घेऊन आलो, जे की म्हणतात कासर साईड डॅमच्या एकदम जवळ, एक एकर मध्ये फार्म हाऊस आहे. तर चला मित्रांनो दाखवूया गाडीसाठी. गाडी,
गाडी जवळजवळ 10 गाड्यांची पार्किंग आहे, अशी प्रशस्त तुम्हाला जागा मिळेल, तर चला मित्रांनो पार्किंग आपली आपणीच्या इथं आधी तर खा पी लागाव बहुत बढिया। तर भाऊ भाई ज्यादा दूर जाने की जरूरत नहीं, आपण मालवण की मजा पिंपरी चिंचवड में कासर साई में तुमको दिला था भाई, तुम टेंशन दूर कर दिले बरे, इतना दूर का टेंशन जाने आने का। तर मित्रांनो प्रशस्त जागा पण आहे इथं, 20 गाड्या बसू शकतात एवढी, 20 फोर व्हीलर बसतील अशी एवढी प्रशस्त जागा आहे। इकडून जरा दाखवा इकडे भाऊ भाई, 2 मिनिट जरा आपले दोस्तों को भी दिखा प्लीज प्लीज सर। हे बघा मित्रांनो इथून सरळ आहे ना, पूर्ण पार्किंग आहे, पुढे गेट पण आहे ते पण दाखवतो पुढे। या साइडला तुम्हाला एक 20 गाड्या कारा बसतील अशी पार्किंग पण आहे। आणि भाऊ चलो अंदर तुमको वो भी दिखाता, तुम्हारी पार्टी इथं राहो भाऊ, अंदर जाएंगे डायरेक्ट तुमको फार्म हाउस दिखाता। मालवण में इतना दूर जाने के लिए क्या काय कोई इतना ही आपकी जगह, एक बार मालवण में इतना दूर जाने की जरूरत नहीं है तुमको, वही मजा पिंपरी चिंचवड में जाता है। तर मित्रांनो आतमध्ये तुम्ही एंट्री जशी फार्म हाऊस मारली, समोर तुम्हाला एक सेफ्टीसाठी गेट केलेला आहे ज्याच्या जेणेकरून कोण दुसरा कोण येऊ नाही शकत आतमध्ये। इकडे जरा कॅमेरामॅनला मी सांगेन की इकडे दाखवायला, ह्या साईडलाच तुम्हाला एक सिटिंग एरिया केलेला आहे, बसायला तुम्हाला काय निवांत पाहिजे असं तर इथं तुम्ही बसू शकता। इथं लॉन पुढे समोरच लॉन मोठं केलेलं आहे आणि लवकरच आपण फार्म हाऊसचे जे मालक आहेत त्यांना भेटणार आहे, त्यांना मालकांना। तर नमस्कार सर, मालक आता एकदम सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेट खेळतात, टाइमपास मुलांमध्ये काहीतरी तेवढं हो सुट्टी आज म्हणलं निवांत जरा खेळायचं का तुम्हाला। तर मित्रांनो सर विचारतात खेळायला यायचंय का, तर खेळायला यासाठी कुठे यायला लागेल आम्हाला या पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत दरे बा बस। इथं खेळायला यासाठी आम्हाला कुठे यायला लागेल, कसं यायला लागेल आपल्या मित्रांना तर सांगा, तसं त्या वस्तू ते जवळ आहे सिटी पासून जवळ आहे, लांब नाही जास्त। आता आपण कासर ओळख करून पहिली होतो, हे बाबा भाई आहेत आपले मित्र आहेत आणि जायत होते मालवणला, त्यांना मी तिथंच थांबवलं आणि म्हटलं मालवणचे जे पैसे तुम्ही पेट्रोलला घालवाल तिथं खर्च तर वेगळाच आहे, बर बर पण पेट्रोलला जे घालवाल त्याच खर्चामध्ये मी तुम्हाला त्याच खर्चामध्ये पिंपरी चिंचवड काशाचे इथं तुम्हाला तेवढ्याच पैशामध्ये तुमचे 4 ते 5 दिवस चांगली सुट्टी घालवली अशी तुम्हाला जागा दाखवतो। तर त्यांना पण घेऊन आलोय, त्यांना आपण दाखवूच नंतर सगळं। तर इथं येण्यासाठी कसं काय यायचं ते आपल्या मित्रांना जरा शेअर करा। आता हे आपल्या शेती ऍक्च्युली आणि हिंजवडी मारोंजी नेरे बरोबर आय टी पार्क हिंजवडी तुम्हाला माहिती आहे, पुढे आल्यानंतर कोलते पाटील मारोंजीची स्कीम आहे, तिथून पुढे 4 किलोमीटर वरती कासरसाई म्हणून आहे बरोबर, त्याच डाव्या बाजूला इथं 1/2 किलोमीटर वरती 1 किलोमीटर वरती जवळपास मला बोट वगैरे बोट क्लब वगैरे तिथं बोटिंग करू शकता तुम्ही। आणि तुम्ही त्याच कासरसाई चौकातून डाव्या हाताला आपल्याकडे आले आणि सरळ गेल्यानंतर शिरगाव साईबाबा मंदिर आहे मोठं देवस्थान बरोबर, इथून 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती शिरगाव, म्हणजे इथून साईबाबाचं शिरगावचं देवस्थान 5-6 किलोमीटर तर पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यांना माहिती आहे सर, पुणे मध्ये साईबाबा का शिर्डी का ये प्रतिशिर्डी दर जो आहे शिरगाव मध्ये सगळ्यांना माहिती आहे, खूप सुंदर मंदिर आहे। तर प्रतिशिर्डीचं जे मंदिर आहे ना मित्रांनो, जे शिर्डी मध्ये मंदिर आहे तसंच प्रतिशिर्डी इथं शिरगाव मध्ये पण केलेलं आहे आणि तिथून 5-6 किलोमीटर हे फार्म हाऊस आहे आणि हे आहे कवितके सरांचं हिंजवडी पासून आपलं 5 ते 6 किलोमीटर हे पण अंतर आहे बरोबर, आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्ण हिरवीगार शेती आहे इथं बरोबर, झाडे आहे, पाठीमागे डोंगर आहे जवळपास अंतरावर ट्रेकिंग साठी। आणि इथं तुमचं म्हणजे चेक इन आणि चेकआउट कधी किती किती टायमाला असतं? आता आपला हा पुढे पार्किंग आहे तुम्ही इथं पाहिलं आहे आणि हा पूर्ण एक पाठीमागे आंब्याची झाड चिक्कूची बाग आहे आणि तसं काही नाही, तुम्ही एक दिवस आदल्या दिवस समज आले एक दिवस आधी आले दुसऱ्याशी 11 वाजता चेकआउट, अच्छा तुम्हाला 24 तास मित्रांनो 11 ते 24 तास तुम्हाला चेकआउट आहे आणि समजा सर कोण 8 वाजता सकाळी आलं तरी त्याला तेवढ्या टाइम मध्ये ऍडिशन होऊन जाईल, तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोय भेटतील इथं। तर सर इथं आले तर फॅसिलिटीज काय काय? आता आपल्याकडं खेळासाठी इथं मैदान आहे, मैदान दाखवा जरा लहान मुलांना, लहान मुलांना मित्रांनो खेळासाठी प्रॉपर त्यांनी मैदान करून ठेवलंय जिथं लहान पोरं काही
क्रिकेट वगैरे लिंगोरच्या वगैरे खो खो सिंगत खुर्ची मोठी माणसं वगैरे जे काही आपले इंडोर गेम असतात आउटडोर गेम असतात ते सगळे काय खेळू शकतात. 100 लोकांचा छोटा मोठा कार्यक्रम इथं या परिसरामध्ये होऊ शकतो. बरोबर, म्हणजे तुम्हाला समजा बॅडमिंटन खेळायचं आहे काही तुम्ही घरातून बॅडमिंटन आणता बॅडमिंटन मध्ये खेळू शकता. छोटा मोठा बर्थडे वगैरे छोटा मोठा बर्थडे करायचा असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता. जवळजवळ मित्रांनो 20 कार पार्किंग होतील अशा पार्किंगची जागा पण आहे. आणि सर आता टूर दाखवायचा काय मग घराला दाखव तुम्हाला. तर या मित्रांनो तुम्हाला आपण टूर करू पूर्ण. पुढे तुम्हाला मेन गेटचा तो तुम्ही एंट्रन्स बघितलेलाच आहे, तो मेन गेटचा एंट्रन्स आहे. तिथून इथं आल्यानंतर तुम्हाला एक मोठे स्पेस भेटतं ज्याच्यामध्ये तुम्ही आउटडोर पार्किंग हे करू. बाबा भाई चलो तुमको दिखत आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो या इथं बसा. इथं पण पॅच आहे, इथं पण दोन बाकडे केलेले आहेत तुम्हाला इथं बसायसाठी. इथे येऊन तुम्ही दोन बाकडे आहेत. अगर तिथून थकून आला काय क्रिकेट खेळून तुम्हाला थकवा आला तर इथं बसू शकता आरामशीर. दोन बाकडे ठेवलेले असतात. नंतर मित्रांनो तुम्हाला असं वाटलं की माझी गाडी बाहेर सेफ नाहीये तर इथं मोठं गेट केलेलं आहे. ह्या गेटच्या इथं हे गेट तुम्ही स्लायडिंग करून बाहेर केलं तर तुमची गाडी डायरेक्ट फार्म हाऊसच्या आतमध्ये तुमची. अगर दोन गाड्या असतील तुमच्या तर तुम्ही डायरेक्ट ह्या गेट मधून इकडे आणा. दोन गाड्या डायरेक्ट तुम्ही गाड्या आणल्या आतमध्ये की डायरेक्ट फार्म हाऊसच्या आत तुम्ही सेफ मध्ये गाडी आतमध्ये लावू शकता. तुम्हाला असं वाटलं बाहेर सेफ नाहीये पण सगळं सेफ आहे आज बाहेर पण. पण तुम्हाला वाटलं घराच्या समोरच गाडी पाहिजे तर ह्यासाठी इथं सोय करून ठेवले. दोन गाड्या बसतील आरामशीर. हो दोन गाड्या इथं बसतील. तर आतमध्ये एंट्री मारल्यानंतर तर मित्रांनो आतमध्ये तुम्ही बाहेरचं तर सगळं बघितलंच आहे. आतमध्ये तुम्हाला कशी सोय आहे अगर तुम्ही मित्रांनो कोकणातले असाल किंवा तुमचं गाव मालवण वगैरे असाल तर तुम्हाला माहितीच असतं मित्रांनो बाहेर कसा बाकडा असतो. बाकडा आता मजबूत आहे आपल्या वजनाला तर कम्फर्टेबल होऊन जाऊ शकतो. बसू का दोघांना काय नाही अडचण. दोन माणसं फॅमिली पूर्ण बसू शकतात पाठीमागं दोन मुलं उभी राह. दोन दोन माणसं मागं अजून उभी राहिली लहान पोरं तर पूर्ण फॅमिली या झोका खेळू शकते एवढा मजबूत झोका आहे. आणि मित्रांनो साईडला इथं बेंच पण केलेला आहे. बाबा बेंच करू साईडला इथं बेंच पण केलेला आहे बसायला. मोठा बाकडा आहे सोफा. आपण मल्हार फार्म हाऊस नाव दिले बरं का. हो फार्म हाऊस का नाम मी दिखतो मल्हार. फार्म हाऊस का नाम दिखतो इधर 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 मल्हार मल्हार फार्म हाऊस वर आज आपण बसलेलो आहे मित्रांनो. एकदम गेट पुढे टाकला गेट जरा नाही मल्हार फार्म हाऊस वर आहे. आणि हे असा झोका आहे. चला आता तुम्हाला टूर दाखवतो घराचा. घरामध्ये मित्रांनो बाहेर ग्रेनेडचं पूर्ण बाहेर ग्रेनेड लावलेलं आहे. आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सोफा वगैरे बसिंग सिटिंग तुम्हाला सगळं दिलेलं आहे. मध्ये तुम्हाला इथे कॅमेरा पण ठेवलेला आहे. लाईट गेली वाटतं हे खिडक्या उडवा. पूर्ण सागवानी खिडके घरचा लुक आहे ना. पूर्ण आपण सागवानी बघाय हे पूर्ण सागवानी लुक दिलेला आहे आपण. आणि इकडे शेती आहे या बाजूला शेती आहे. बाहेर उघडल्यानंतर मित्रांनो एकदम तुम्हाला हवेशीर जागा आहे. ये म्हणजे तुम्हाला फॅन लावायची पण गरज नाही. फॅन लावायची गरज नाही. असा काय मित्रांनो पहिला हॉल दिसतो. हॉल मध्ये तुम्हाला कॅरम वगैरे खेळायचं असेल तर कॅरम ठेवलेला आहे. सोफा वगैरे ठेवलेला आहे. टीव्ही पण आहे. टीव्ही चालू आहे ना आपला. हो टीव्ही आहे. इथं कॅरम खेळायला आहे. त्याच्यानंतर इकडे किचन आहे. तुम्हाला आल्यानंतर मित्रांनो किचन वगैरे तुम्हाला मी माहिती देतो सगळे. आता दरवाजा उघड. इकडं आल्यानंतर तुम्हाला आहे ना किचन मध्ये गॅस आहे. इथं सर्व भांडी आहे. कमीत कमी 50 लोक जेवण 50 ते 100 लोकांपर्यंत भांडी आहे आपल्याकडे स्वयंपाकाची. इथं सर्व भांडी आहेत. इथं पातेले आहेत मोठे मोठे. कुकर आहे. मिक्सर आहे. इथं फ्रीज आहे आपल्याकडं. अजून जास्त भांडी लागत असेल तर पाठी आहे मागं. ड्रायव्हर वगैरे आणि एक्स्ट्रा बाथरूम आहे इकडं बॅक साईडने. या इकडं इकडे शेती आहे आपली सगळी. त्या बाजून इकडं बाहेरून बाथरूम आहे. बाहेरच्या बाहेर एंट्री पण इकडं इकडं कंसाची सगळी आपली शे ज्वारी फोरडा पार्टीसाठी. इकडे एक बेडरूम आहे आपल्याकडं. या इथं कपाट आहे. इथं बेडरूम आहे. फॅन आहे. त्याच्यानंतर इकडं टॉयलेट बाथरूम अटॅच केलेलं आहे. इकडं फॅनची गरज नाही अशी हे सगळं हवा वगैरे इकडं खिडकीला आहे.
इकडे एक वाटा केलाय आपण बेडरूमला अटॅच. मित्रांनो बाहेर येतो एक मस्त वाटा करून ठेवलेला आहे जिथे तुम्हाला हवा रात्रीची चांगली येईल. आणि साईडला इकडे बघायला गेलं तर गावात तुम्हाला जशी फील येते तसंच फील साठी चूल पण इथं करून ठेवले. इथं साईडला लाकडं पण ठेवलेली इथं वाळूचा वाटा आहे पहा आपल्याकडं. असं म्हणायला सांगतात की मटण आणि चिकन बनवायचं असेल तर त्याला चुलीच लागतं. तर चूल सर्व इथे सरपण आहे लाकडं वगैरे चूल आहे सगळं लगेच इथं चूल करू शकता. आणि काय वाटलंच तुम्हाला की बाबा आम्हाला अजून स्पेस पाहिजे तर तुम्ही ह्या दरवाजा उघडून या पाठीमागे या ह्या दरवाजा उघडून मागच्या बागेत पण येऊ शकता. या बाग तुम्हाला फिरायला बघितलं तर बरीचशी मोठी बाग आहे. आता अजून आंबे लागले नाहीत मोहर लागलेत. या आंब्याची बाग पण आहे. झाड आहे चिकूची आहे पेरूची आहे चिकूची पण झाड आहेत. तर मित्रांनो अशी लांब लचक ही बाग आहे. तुम्ही बागेत बसून इथं खाऊ शकता जेवू शकता किंवा लांब पर्यंत तुम्हाला सर ते कुठपर्यंत आहे दाखवा. पूर्ण लांब पर्यंत आहे आपलं 700-800 फूट लांब आहे इथून. इथून पूर्ण प्लॉट म्हणजे तुम्हाला खेळायला वगैरे जागा आहे इकडे काय. बरोबर. तर मित्रांनो इथं खेळायला आणि तो डॅम आहे ना तो अगदी समोर दिसतो तो डॅम आहे बघा. अच्छा डाव्या बाजूला आणि सगळा पूर्ण डोंगराचा व्ह्यू आहे. आजूबाजूला सगळा डोंगर आहे. सकाळी तुम्ही थंडीमध्ये बघाल तर मस्त एकदम सीन दिसेल याच्यामध्ये. एकदम प्रचंड चांगला व्ह्यू आहे. साईडला सगळी भाजूनी शेती लावलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक गावातलं फिलिंग येईल. आणि मालवणला 600 किलोमीटर जाण्यापेक्षा तेच तुम्हाला आनंद पिंपरी चौंड मध्ये तुम्हाला आनंद मिळत. तसं इथं यायसाठी भूमकर चौकचा जो भूमकर चौक वाकडमध्ये जो आहे तिथून इथं किती किलोमीटर आहे. तिथन एक साधारणतः 8 किलोमीटर पर्यंत 7-8 किलोमीटरच्या पर्यंत आहे. बुलाया 7 किलोमीटर आहे मेरे घरचे. तो वाकड पासून 7-8 किलोमीटर मध्ये हे फार्म हाऊस आहे. आणि नक्की मित्रांनो तुम्हाला मालवणला जी मजा येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त इथं येईल. कारण की हे लय कमी अंतरावर आहे. जाण्याचा त्रास एक वेगळा वाचल. आणि मस्तपैकी अमराई मध्ये तुम्ही जेवण जेऊ शकता. आणि एकदम दिमान बाजूला तुम्ही बघाल तर आजूबाजूला कुणाची लांब लांब पर्यंत घरं नाहीत. एकदम लांब लांब घर आहेत. आजूबाजूला कोणी नाहीये. तुम्हाला एक निवांत राहण्यासाठी 2-3 दिवस किंवा 1 दिवसासाठी पण पाहिजे असेल तर हे फार्म हाऊस एकदम चांगलं आहे. आता 3 वाजले दुपारी. तुम्हाला वाटतंय का गरमीचं एवढा उन्हाळा आहे. पण आम्ही उन्हात शूटिंग करतोय आणि अचानक 3 वाजले सूर्य डोक्यावर आहे पण तरी असं काही ऊन बिन काय वाटत नाही अशा ठिकाणी असं हे फार्म हाऊस आहे. तर नक्की मित्रांनो तुम्ही एकदा भेट घ्या. तुमचे आठवड्याचे शनिवार रविवार इथं घालवा आणि एकदा टूर द्या. आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना पण सांगा जेणेकरून त्यांचा मन एक आनंद दिवस एक आनंद तर असू दे. तर सर इथं आता आपण यायचं सगळं सांगितलं. आपल्या एकदा नंबर सांगा आपल्या मित्रांना शेवटला. आपला डिस्प्लेला असलोच नंबर पण नंबर पण एकदा सांगून टाका. आपला नंबर आहे 90-11-26-26-26 9011-26-26-26. बरोबर. अजून एक नंबर येतो तुम्हाला सांगतो. इकडं खेळायला पण मैदान आहे म्हणायचं. तर मित्रांनो खेळायला पण तुम्हाला इकडं मैदान हे तुम्हाला हुरडा पार्टी सुद्धा करू शकता. हुरडा आणायचं कुठून. हे इकडून घ्या ना असं. हे काय हुरडा. हे काय हुरडा नंतर हो या हुरडा. हे इकडून घ्या बळा. हुरडा आणायचं कुठून. इकडून घ्या ना असं बघ. आता पूर्ण आहे ना इकडून. इकडे थांबू जरा या. इथं नेमकं हिरवं नाही ते नाही का. फार्म हाऊसचा पण टूर वगैरे सगळं दाखवला. तर आता इथं चार्जेस आपलं राहिले तर चार्जेस काय असेल. स्टे साठी एका माणसाला 500 रुपये लागेल. एका माणसाला 500. समजा एक नवरा बायको आणि 2 पोरं आली तर 2000 रुपये. हो 2000 रुपये द्यायचे. आणि इथं राहून 11-11 त्यांचं हे असेल. चेक इन आणि चेकआउट 11 दुसऱ्याशी 11. बरोबर. मित्रांनो 24 तासाचं चेकआउट आहे. सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता तुम्ही चेकआउट करू शकता. आणि पर हेड 500 रुपये. मित्रांनो एकदम स्वस्तातल्या स्वस्त रेट घेऊन आलोय. 500 रुपयात तुम्ही फार्म हाऊसची मजा घेऊ शकता. पर पर्सन 500 रुपये म्हणजे एक फॅमिली अगर 2 मुलं आणि नवरा बायको असतील तर 2000 रुपयात तुम्हाला एवढं सगळं निसर्गरंभामध्ये राहायला पूर्ण डोंगराच्या व्ह्यू मध्ये हे फार्म हाऊस तुम्हाला बघायला मिळेल. आणि राहायला पण त्याचा एक आनंद बघायला भेटत. चुलीचं मटण पाहिजे असं तर सगळ्या सुखसोयी आहेत केलेल्या. तुम्ही सगळं करू शकता.
आणि सर आता अजून एक प्रश्न राहिला की समजा आता कोणी येतात त्यांना जेवण द्या बनवायचंय तर त्यासाठी काय सोय केले तुम्ही? जेवण बनवायचं असेल तर आपल्याकडे किचनची सुविधा आहे तिथं. नाही त्यांना इथे जेवणच बनवायचं नाही, त्यांना रेडीमेड. मग त्यांना आपण घरगुती जेवण बनवून त्यांना पार्सल देणार इथं. बरोबर, पार्सलची सोय आहे. त्याचा काय चार्ज असतो? त्याचं मेनूनुसार जेवण मिळेल तुम्हाला, नॉनव्हेज जेवण वेगळं. तर 500 रुपये नाश्ता आणि जेवणाचं एका माणसाला लागेल. एक त्यामध्ये एक टाइम जेवण आणि व्हेज आणि नॉनव्हेज कोणतंही घ्या तुम्ही. एक टाइम जेवण, एक टाइम नाश्ता. बरोबर. आता मित्रांनो, एक टाइम जेवण, एक टाइम नाश्ता करायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला त्याचे 500 रुपये अजून द्यायला लागतील. आणि 500 रुपये फक्त तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे काय नको, तुम्ही स्वतः येऊन इथं बनवणार असाल तर तुम्हाला 500 रुपये पर हेड प्रमाणे तुम्हाला इथं येऊन राहू शकता 24 तासासाठी आणि तुमचा एक अमूल्य वेळ इथं घालून चांगली मजा घेऊ शकता. चांगला निसर्गरम्य जागा आहे. आणि सर जाता जाता आपल्या मित्रांना काय सांगायचं तुम्हाला? एकदा अवश्य या आणि आपल्या शहरी भागातून जे दगदगीचं जीवन आहे त्या जीवनातून एकदा निसर्गरम्य वातावरणामध्ये इथं तुम्ही आल्यानंतर इथं 1 किलोमीटर वरती ट्रॅकिंग आहे. बरोबर, डोंगराचा परिसर आहे, ट्रॅकिंगला वरती जाऊ शकता. बरोबर. इथून 1 किलोमीटर अंतरावरती इथं कासर साईड डॅम आहे, तिथं बोटिंग वगैरे करता येते आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला दिवस घालवायचा असेल तर इथं मंदिर आहेत 5-6 ठिकाणी. इथं साखर कारखाना आहे, इकडं पुढं मंदिर आहे, 2-3 वाघजाई मंदिर आहे, इकडं तुमचं शिरगावचं साईबाबा मंदिर आहे, गणपती मंदिर आहे पुढं. म्हणजे तुमचा एक दिवस पूर्ण निघून आणि एक आपल्याला एक वातावरण शांत राहण्यासाठी दिवसभरात इथं स्टे करू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे. आता एकदम शांततामय वातावरण आहे. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला आता बघत असाल, दुपारची आता साधारण 3:30 वाजलेत आणि आजूबाजूला बघत असाल एकदम शांतता आहे. पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पण तुम्ही असाल आणि एकदम तुम्हाला बाहेरचा कानेर गाडीचा आवाज, काकू काकू हॉर्नचा आवाज, त्याच्यापासून छुटकारा पाहिजे असेल शांत ठिकाण आहे. आणि सरने सर्व सामान्य माणसांसाठीच बनवले आणि त्यासाठी प्राइस पण सगळ्यात कमी सांगितलेला आहे, 500 रुपये. 500 रुपये पर हेड राहण्याचं, 500 रुपये एक टाइम जेवण, एक टाइम नाश्ता, पर पर्सन 500 रुपये. तशी तुम्ही किती पण या त्या हिशोबाने 500 रुपये. आणि तुम्हाला जर जेवणाचे मेनू सुद्धा घरगुती आहेत सर्व, घरगुती जेवण आहे. घरगुती म्हणजे तुम्ही म्हणले मला, आम्हाला बाबा एवढा ग्रुप आहे, आम्हाला गावरान कोंबडीचं मटण मिळेल का चिकन, तरी ते आपण इथं उपलब्ध करून देऊ शकतो. आणि तुमचा जास्त मोठा ग्रुप असेल तरी इथं जेवणाची व्यवस्था करून देऊ शकतो नक्कीच. तुमच्या जो चॉईसचा मेनू आहे त्यानुसार आपण तुम्हाला जेवण देऊ शकतो. बरोबर. तर मित्रांनो, चांगली सोय आहे. तुमच्यासाठी वरती नंबर पण दिलेला आहे मी, फार्म हाऊसचे जे मालक आहेत त्यांचा, समोरच मालकच आहेत, त्यांचा नंबर वरती आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे, फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही असं काय तुम्हाला सुट्टीसाठी एक छोटं फार्म हाऊस पाहिजे असेल आणि लो बजेटमध्ये, नक्कीच मित्रांनो 500 रुपयात कोणी देणार नाही. 500 रुपये पर हेडच्या हिशोबाने तुम्ही किती पण लोक इथे येऊन राहू शकता. तर त्या हिशोबाने तुम्हाला एक चांगला फार्म हाऊस इथं पुण्याजवळच पिंपरी चौक जवळच तुम्हाला हे भूमकर चौकून 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तुम्हाला हे फार्म हाऊस मिळून जाईल. अधिक माहितीसाठी वरती नंबर दिलेला गेला नंबर फोन करा. आणि चेकिंग टाइम 11 ते 11 असेल, चेकआउट 11, चेकिंग 11 दुसऱ्या दिवशी, चेकआउट दुसऱ्या दिवशी 11 असेल. जेवण पाहिजे असेल तर जेवणाचे वेगळे पैसे असतील याच्यामध्ये. तुम्हाला फक्त राहण्याचे सांगितलेले आहेत 500 रुपये पर पर्सन हिशोबाने, 10 माणसं आली तर 5000 रुपये लागतील. आणि ते फक्त तुम्हाला राहण्याची सोय असेल. आणि जेवण तुम्हाला बनवायचं असेल तर ते जेवण पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्ज असतील जसं सरांनी आपल्याला सांगितलंय. आणि जेवण तुम्हाला इथलं घरगुती जेवणच मिळेल पार्सलमध्ये, तसं तुम्ही जेवू शकता. सगळ्या माहिती आपण किचन पण आहे, स्वतः बनवायचं असेल तर बनवू शकता. व्हिडिओ मध्ये तुम्ही किचन पण बघितलेलं आहे, सगळं काय आहे. तुमचं स्वतः बनवायचं असेल स्वतः बनवू शकता, भांडी वगैरे ठेवलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, इथं तुमची रजा घेतो. नवीन मित्र बघत असेल चॅनल लगेच सबस्क्राईब करा, जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर पण शेअर करा, जेणेकरून तुमच्या पण मित्र अशा कुठल्या सुट्टीच्या ह्याच्यात असतील तर त्यांना पण माहिती पडू द्या कवित के फार्म हाऊस. तर अवश्य या सरांनी सांगितलंय. तर ठीक आहे मित्रांनो, इथं तुमची रजा घेतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.